पाच मिनिटं आहे तुमच्याकडे, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. प्रत्येक गोष्टीतलं चांगलं शोधण्याची जेव्हा दृष्टी येते तेव्हा देव सगळीकडे आहे ही संकल्पना सहज समजते. समस्तांमध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशय वाऊगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समस्त म्हणजे मला नाही माहित. अगं म्हणजे सगळे, तू मी तुझे आई बाबा नातेवाईक ओळखीचे लोक अनोळखी लोक प्राणी पक्षी पर्वत नद्या समुद्र सगळे. या सगळ्यांमध्ये ना काही ना काहीतरी चांगलं आहे. आपण म्हणतो ना देव सगळीकडे आहे, तर तो आहे. रामदास स्वामी पहिल्या ओळीमध्ये तेच सांगतायत की तो साचार आहे, म्हणजे खरोखर आहे. अगं तुला मला आणि सगळ्यांनाच देव सतत आणि रोज भेटत असतो. हा असं हे तुझ्यासारखे ज्यांना ज्यांना वाटतं ना त्यांना रामदास स्वामी या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत सांगताय, कळेना तरी सर्व शोधून पाहे. गोष्टीच्या पुस्तकात देव असतात आणि ते काय करतात, जे अडचणीत असतात त्यांना मदत करतात, जे दुष्ट लोक असतात त्यांचा पराभव करतात, चांगल्या लोकांना न्याय देतात. हो की नाही? हो बरोबर. मग आता मला सांग, तुला मदत करणारे तुझ्यावर प्रेम करणारे कोण कोण आहे? आई बाबा आजी आजोबा. आणि तू आजारी पडलीस तर तुला कोण बरं करतं? डॉक्टर. आपण रोज भाजी पोळी भात आमटी फळं वगैरे खातो, ते कुठून मिळतं आपल्याला? बाजारात असते ना ते. पण ते बाजारात येतं कुठून? आपल्या इथे नाही का आंब्याचे झाड, त्याला आधी कैऱ्या लागतात, त्या पिकल्या की त्याचे आंबे होतात. हे बघ, सगळी धान्य कडधान्य फळं फुलं आपल्याला झाडं आणि रोपच देत असतात. कुत्रा आपलं रक्षण करतो, गाय आपल्याला दूध देते. प्रत्येक प्राण्याचं काही ना काहीतरी महत्व आहे. म्हणून तर आपण बैलपोळा नागपंचमी असे सण साजरे करतो ज्याच्यामुळे आपल्याला प्राण्यांचं महत्व कळतं आणि त्यांचा आदर करायला आपण शिकतो. सांगायचा मुद्दा हाच आहे की चार हात असणारा गदा चक्र धनुष्यबाण घेतलेला देव जरी आपल्याला भेटत नसला तरी प्रत्येकामध्ये देव आहे आणि असा देव आपल्याला रोज भेटत असतो. कळलं? कोरोना काळामध्ये लोकांना अत्यंत मदतीची गरज होती. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट नरेशजी धैभावकर सर यांच्या मार्गदर्शनाखालील गणेश भक्तांची 450 लोकांची फौज जमा केली. 1850 नागरिकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा महिलांचे अत्याचार होऊ नये म्हणून महिलांच्या संदर्भातले अनेक स्वसंरक्षण शिबिराचे आपण उपक्रम घेतो. बेघर वस्तीतील जी मुलं आहेत त्यांची आपण शाळा चालवतो. होळीची पुरणपोळी जी आपल्या घरात एक नैवेद्य म्हणून बनताना ते आपण अग्नीमध्ये अर्पण करतो, ते अग्नीमध्ये अर्पण न करता नागरिकांना आवाहन करून तीच पुरणपोळी आम्ही त्या बेघर वस्तीतील मुलांना देत असतो. आतापर्यंत हरवलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवून 303 नागरिकांना यशस्वीपणे शोधलंय आणि त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांना सुपूर्त केलंय. कोविडच्या कामामुळे सन्माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांनीही आमचा कोविड योद्धा म्हणून राजभवनामध्ये सन्मान केला. प्रत्येकात देव असतो हे आपल्याला तर कळलं की नाही, त्यामुळे प्रत्येकाचा आदर करायचा. जीवा संशय वाऊगा तो त्यजावा. संशय घेणं म्हणजे अविश्वास दाखवणं. खरंच असं असेल का अशी शंका मनात येणं. मला सांग तुला काय आवडतं? मला खेळणी खेळायला आवडते, मला सायकल खेळायला आवडते. आता देव सगळीकडे आहे असं म्हटल्यावर तो तुझ्या बाहुलीत आणि सायकलीत सुद्धा आहे हे माझं म्हणणं पटतंय का तुला? त्यालाच म्हणतात संशय शंका. देव आपल्याला आनंद देतो, आपल्याला मजा येईल असं वागतो. आता मला सांग तुला खेळण्यांशी खेळताना मजा येते की नाही? सायकल मुळे सुद्धा तुला आनंद मिळतो, शिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तू लवकर जातेस. आता या दोन्ही गोष्टी देवानं कराव्या तशाच आहेत की नाही? म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलंय की वाऊगा म्हणजे विनाकारण असणारा संशय त्याजावा म्हणजे त्याचा त्याग करावा, मनातनं काढून टाकावा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभात म्हणजे सकाळ आणि मनी म्हणजे पैसे. ते इंग्लिश मध्ये. इथे मनी म्हणजे मनात. रामदास स्वामी म्हणतात आपण सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात रामाचं चिंतन करायचं. म्हणजे काय करायचं? चांगला विचार मनात आणायचा. आपण कशी दुसऱ्यांना मदत करायची आहे, कसं आपण सगळ्यांना समजून घ्यायचंय ह्याचा विचार करायचा आणि तसं वागायचं. बरं का? मला खरंच खूप बरं वाटलं की या व्हिडिओच्या निमित्ताने मला तुमच्याशी बोलता आलं.
लहान मुलांना समजेल अशा सोप्या पद्धतीने मनाच्या श्लोकांचा अर्थ समजवण्याचा तुम्ही एक अवघड काम करत आहात सतत. खरंच ते खूप कौतुकास्पद आहे आणि जे खरोखर आमच्यासाठी मुलांसाठी खूप फायद्याचे सुद्धा आहे. त्यामुळे मला प्रामाणिकपणे असे वाटते की प्रत्येकाने रोज एक तरी मनाच्या श्लोकांचा हा व्हिडिओ बघितला पाहिजे, म्हणजे छान संस्कार होतील सगळ्यांवर. तुम्हाला जर हा उपक्रम उपयुक्त वाटत असेल तर तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका. सगळ्यांपर्यंत ह्या लिंक्स पोहोचवा. सोपी युक्ती आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला रे झाला की लगेच नोटिफिकेशन मिळतं. इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ.